नमस्कार, माझे नाव स्वरूप आत्माराम कदम। मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे। त्या प्रयोगाचे नाव आहे हवा जागा व्याप्ती। त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा बकेट पाणी, एक ग्लास व 4 ते 5 कागद। आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया। हे 4 ते 5 कागद मी चुरगाळून या ग्लासमध्ये बसवते। मी या ग्लासमध्ये कागद बसवलेले आहेत। आता मी या बकेटमध्ये हा ग्लास बुडवत असताना मी हलवू देत नाही। जर हा ग्लास हलवला तर यामध्ये पाणी जाईल। हा ग्लास मी तळाशी घातलेला आहे। आता मी तसाच तो ग्लास वर सरळ आणते। आता आपण पाहू की कागद भिजला आहे की नाही। हा कागद भिजलेला नाहीये। यावरून असे लक्षात येते की जेव्हा मी ग्लास पाण्यात बुडवत होते तेव्हा त्या ग्लासमध्ये हवा होती आणि मी हलवल्यामुळे त्या ग्लासमध्ये पाणी शिरले नाही। धन्यवाद।